पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरणार आहेत. यावेळी प्रचारसभेत मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील. मुंबईतील निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी आणि शिरूर दौऱ्यावर आहेत. महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बाणे आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सभा घेणार आहेत. यावेळी फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उद्या जळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. तब्येतीच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून देण्यात आली आहे. डॉक्टरांकडून शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. दिवसाला 3 ते 4 सभा घेत असल्यानं शरद पवारांना उन्हाचा त्रास झाला अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय, मात्र ते पुन्हा मैदानात उतरतील असं अमोल कोल्हेंनी म्हटलं. शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत. ते अर्ज मागे घेण्याच्या तयारीत असतील असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलंय. त्यांनी त्यांच्या कंपनीबाबत मागितलेले पुरावे मी आता दिलेत, त्यामुळे आता त्यांना सावरण्यासाठी आणि अर्ज मागे घेण्यासाठी वेळ मिळेल असा टोला कोल्हेंनी लगावला. उमेदवारी नाकारल्यानं नाराज असलेले विजय करंजकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये विजय करंजकरांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी त्यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यानं 24 तासांच्या आत पुन्हा घर वापसी केली आहे. तुळजापुरातील देवनंद रोचकरी यांनी पुन्हा तानाजी सावंत आणि राणा पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करत महायुतीचा प्रचार करण्याचा शब्द दिलाय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या सोलापूर मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. महायुतीकडून भाजपचे राम सातपुते तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यातील 11 जागांसह देशातील 94 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागातील मोर्चिडा येथील मतदान केंद्राला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेनुसार सुविधांसंदर्भात पाहणी केली आणि नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. संभाजीनगरात प्रशासनाच्या वतीनं निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील 1000 शिक्षकांना दररोज निवडणूक प्रक्रियेचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी मोठे QR कोड लावून ते स्कॅन केल्यावर शिक्षकांना सर्व माहिती मिळणार आहे. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांसाठी 355 अर्जांचं वितरण करण्यात आलं होतं. यापैकी 111 उमेदवारांनी 136 अर्ज भरले होते. या अर्जांच्या छाननीमध्ये 111 पैकी 91 उमेदवारांचे अर्ज वैध आहेत तर 20 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत. भिवंडीमध्ये सर्वाधिक 36, कल्याणमध्ये 30 आणि ठाण्यामध्ये 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुरळीत रहावा यासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार आहे. 20 मे पर्यंत हे पाणी औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 10266 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. उन्हाळी हंगामात सुट्टीच्या कालावधीमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत आणि या विशेष गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड आणि राजापूर रोड तसंच विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा इथे थांबा आहे.
ठाण्यातील मुंबई नाशिक महामार्गाजवळील खारेगाव भागात भुयारी गटार योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून विविध कामं केली जात आहेत आणि त्यामुळे खारेगाव वळण रस्त्यावरून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी आहे. 31 मे पर्यंत हे वाहतूक बदल कायम असतील. जून महिन्यामध्ये होणाऱ्या नीट पीजी परीक्षेच्या रचनेमध्ये बदल करण्यात आलाय. पेपरच्या पहिल्या विभागासाठी दिलेला वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना दुसरा विभाग सोडवता येणार नाही. परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना हा बदल केल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात 2023-24 या आर्थिक वर्षात 1,85,000 नवीन कंपन्यांची नोंद झाली आहे. या वर्षात एकट्या मार्च महिन्यात तब्बल 16,600 नव्या कंपन्यांची नोंद झाली. यातील 71% सेवा क्षेत्रातील तर 23% औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. सोलापूर आणि अकोल्यात उच्चांकी 44.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील उकाडा कायम असल्यानं नागरिकांची लाहीलाही होते. पुढील 5 दिवस राज्याच्या काही भागात तापमान 40 ते 45° दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमानाचा पारा 42° गेल्यानं नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. सातत्यानं होणाऱ्या तापमानातील बदलामुळे नागरिक देखील हैराण झालेत. विदर्भात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसानं बळीराजा संकटात सापडलाय. भुसावळ शहरात तापमानात 1° घट झाली आहे. मात्र आर्द्रता कायम असल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाले. शहरातील रविवारचं तापमान 43° होतं आणि त्यामुळे आठवडे बाजारात देखील नागरिकांची वर्दळ कमी होती. उन्हामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून कांदा शेवगा घेवडा आणि मटाच्या दरात 5 ते 10% वाढ झाली आहे. तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. कोथिंबीर मेथी आणि कांदापात तसंच चुकाच्या दरात 15 ते 20% वाढ झाली असून अन्य पालेभाज्यांच्या दरात 5 ते 10% वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. वाढत्या उन्हामुळे साखरेच्या मागणीत वाढ होत असल्यानं देशांतर्गत बाजारात साखर दरावर याचा सकारात्मक परिणाम होतोय. गेल्या 15 आठवड्यापासून साखरेच्या दरात प्रति क्विंटल 100 रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात साखरेचे दर हे 3,600 ते 3,650 रुपयांपर्यंत पोहोचले. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या सघन कापूस लागवड प्रकल्पाची 2024-25 या वर्षात देखील अंमलबजावणी केली जाणार आहे. यंदा 8 राज्यात सुमारे 30,000 एकरावर सघन अतिसघन आणि लांब धाग्याच्या कापूस वाण लागवडीला प्रोत्साहन देण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. भुसावळमध्ये महिन्याभरापासून 40° पार असलेल्या तापमानाचा फटका भाजीपाल्यावर देखील पडताना दिसतोय. भाज्यांची आवक घटल्यानं दर पुन्हा वधारलाय. मेथी भेंडी कोथिंबीर या सगळ्या भाज्यांचे दर दुप्पट झालेत. त्यामुळे पुन्हा एकदा गृहिणींचं बजेट कोलमडलंय. अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतात गांजाची शेती केली ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये किराणा दुकानात 4 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून दुकानदाराला अटक केली आहे. त्यासह त्याच्याकडे असणारे 3 महागडे मोबाईल तसंच रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. गेल्या 24 तासात नागपुरात 3 ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास सिव्हिल लाईन भागातील रेस्टॉरंटला आग लागली आणि या आगीत रेस्टॉरंटमधील सर्व सामान जळून खाक झालंय. आणि आता एक सविस्तर बातमी. बीड जिल्ह्यामध्ये मुंडे कुटुंब